3-4 वर्षांपासून देवाली कॅम्पच्या जुन्या बस स्टँडवरून बससेवा बंद करण्यात आल्यामुळे शहरातील आर्थिक दळणवळण बंद झाले आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालय जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नागरिकांचे हाल होत आहे. या संदर्भात देवाली कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य अधिकारी अजय कुमार यांना नागरिक कृती समिती देवाली कॅम्पच्या वतीने निवेदन देण्यात आले. देवाली कॅम्प शहरात महाराष्ट्रातील विविध वस्तूंसह कापड व रेडीमेड गार्मेंटची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीची बाजारपेठ आहे. सणासुदीला नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून अनेक ग्राहक खरेदीसाठी येत असतात व आता जुन्या बस स्टँडवरून बस नसल्यामुळे येथील बाजारपेठ देखील मंदावली आहे व त्यातच एसटी महामंडळाचे देखील नुकसान होत आहे आणि शहर बस सेवा पूर्ववत जुन्या बस स्थानकावरून सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी व्यापारी सुरेश कदम आणि मिलिंद कुवर यांनी जुन्या बस स्थानकावरून बंद बस झाल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची माहिती दिली. जुन्या बस स्टँडवर बस चालू येत होती, तशी बस चालू करण्याची मागणी केली. बरेच अडचण होऊन राहिली, त्याच्यामुळे पूर्ववत बस चालू करावी अशी आमची मागणी आहे. अशा पद्धतीने आणि दुसरं असं की लहान लहान मुलांना त्या नवीन बस स्टँडवर जायला खूप त्रास होतो. पार्टी जायचं, बस चालू व्हायचे, दुसऱ्या बसेस तर येऊ राहिल्या. कंपन्याच्या बस येत्या, आर्मीच्या बस येत्या, आर्मीचे स्कूल बस येते, आर्मीचे वलटनची गाडी येते, त्याच्यामुळे त्रास होत नाही. फक्त एस टी बसमुळे कसा काय त्रास होतो. माझ्या मित्रांनी सी ओ साहेबांशी भेट घेऊन सी ओ साहेबांना जे निवेदन दिलं आणि जी माहिती, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीबाबत सगळी चर्चा केली, त्यांना समजून सांगितलं की तकलीफ कोणत्या कोणत्या गोष्टीपासून होऊ राहिली. त्यांनी ती तकलीफ आमची मान्य केली आणि त्यांनी सांगितलं मी या गोष्टीवर विचार. यावेळी सुरेश कदम, दत्तू सुजगुरे, संजू गोडसे, जिशान खान, अरुण जाधव, नवीन नागपाल, विजय अहुजा, राजू नागदेव, बाबा शेट्टी, काकासाहेब बाटलीवाला, नरेश मेवानी, इरफान शेख, लियाकत मंसुरी, वाजीद सय्यद, निलेश बंगाली, प्रशांत नानेगावकर, मिलिंद कुवर, कैलास परदेसी, लाला गुप्ता, संजय जाधव आदी सर्व व्यापारी व सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवाली कॅम्प.